हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ सिक्स स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू स्टोरी एंड टुडेज स्टोरी नेम इज द मैजिक हर्ब। द मैजिक हर्ब मीन्स जादूची औषधी वनस्पति। मैजिक मीन्स जादू एंड हर्ब मीन्स औषधी वनस्पति। आज अपन जादूची औषधी वनस्पति ही जी काही स्टोरी आहे तर ती आज अपन लर्न करणार आहोत। लेट्स स्टार्ट द स्टोरी। नॉक नॉक नॉक, समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन। ठॉक ठॉक ठॉक, खानावळीचा दरवाजा कुणीतरी ठोठावत होतं। समवन वॉज नॉकिंग, नॉकिंग मीन्स ठोठावणे। समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन। डोअर ऑफ द इन मीन्स खानावळीचा दरवाजा, इन मीन्स खानावळ, आणि या खानावळीचा दरवाजा कोणीतरी फोटावत होत। इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड, आणि बाहेर यापूर्वीच अंधार पडायला सुरुवात झालेली होती। हूज देअर, द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विथिन, आणि आतून खानावळीचा जो मालक आहे तो ओरडला। हूज देअर, कोण आहे? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विथिन, आतून खानावळीचा मालक ओरडला। आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट, मी एक गरीब थकलेला व्यापारी आहे। पुअर, पुअर मीन्स गरीब, टायर्ड मर्चंट, टायर्ड मीन्स थकलेला, आणि मर्चंट म्हणजे व्यापारी। मी एक गरीब थकलेला व्यापारी आहे। आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाइड। I want to spend the night at the inn. मला आजची रात्र खानावळीत घालवायची आहे, तो बाहेर उभा असलेला व्यक्ती जो आहे तर तो बोलला। The innkeeper was not pleased to hear that the man was poor. आता तो माणूस गरीब आहे हे ऐकून तो खानावळीचा जो काही मालक आहे याला फारसं काही बरं वाटलं नाही, कारण तो गरीब आहे। ही वॉज, द मॅन वॉज पुअर, तो माणूस गरीब होता हे ऐकून त्याला फारसं बरं वाटलं नाही। बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड, परंतु तरीही त्याने दरवाजा जो आहे तर तो दरवाजा ओपन केला, उघडला आणि त्याला आतमध्ये घेतलं। द मर्चंट ओअर सिम्पल गारमेंट्स and carried only a simple cloth bag on his back. आता जो काही मर्चंट होता, जो काही व्यापारी होता, ही ओवर, ओवर म्हणजे परिधान केलेले होते, सिम्पल गारमेंट्स म्हणजे साधे कपडे त्याने घातलेले होते, and carried only a simple cloth bag on his back, आणि आपल्या पाठीवर फक्त एक साधी क्लॉथ बॅग, कापडाची पिशवी जी आहे तर ती त्याच्या पाठीवरती होती। I have spent a long tiring day at the market. मी बाजारामध्ये फार कंटाळवाने आणि दमछाक करणारा दिवस घालवला आहे। I don't have the energy to walk back to my village. माझ्यामध्ये माझ्या गावाला चालत परत जाण्याची ताकद राहिली नाहीये, कारण मी फार कंटाळवाने आणि दमछाक करणारा दिवस जो आहे तर तो बाजारामध्ये घातलेला आहे, मी थकलेलो आहे। प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट, आणि त्या मर्चंटनं, त्या व्यापाऱ्यानं त्या इनकीपरला, त्या खानवळवाल्याला रिक्वेस्ट केली, विनंती केली। प्लीज प्रिपेअर, कृपया माझ्यासाठी जेवण जे आहे, रात्रीचं जेवण जे आहे तर ते साधं जेवण तयार करा, सिम्पल डिनर जे आहे तर ते तयार करा, अशी रिक्वेस्ट त्या मर्चंटनं, त्या व्यापाऱ्यानं, त्या इनकीपरला, त्या खानावळवाल्याला केली। द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन। आता त्या खानावळवाल्याने फक्त आपली मान जी आहे तर ती नॉडेड म्हणजे आपली मान डोलावली, अँड वेंट बॅक टू द किचन, आणि तो परत आपलं जे काही किचन आहे, जे स्वयंपाकघर आहे, त्या स्वयंपाकघरात तो गेला।
ugh. What's the point in serving such a beggarly customers? He called himself a merchant, but look at his clothes. Ugh, che. What's the meaning in serving such a beggarly customers? अशा बेगरली, बेगरली म्हणजे भिकारड्या, असा जो काही भिकारडा ग्राहक आहे, कस्टमर, कस्टमर्स म्हणजे ग्राहक, अशा भिकारड्या ग्राहकाला जेवण देण्यात काय अर्थ आहे? ही कॉल्स हिमसेल्फ मर्चंट, तो स्वतःला मर्चंट म्हणतो, स्वतःला व्यापारी म्हणतो, बट लुक ॲट हिज क्लॉथ्स, पण त्याचे कपडे तर बघा, लुक ॲट हिज बॅग, त्याच्या बॅगकडे, त्याच्या पिशवीकडे बघा, His shoes are all worn out. त्याचे जे काही शूज आहेत ते, त्याचे जे काही बूट आहेत, तर त्याचे जोडे जे आहेत तर ते सुद्धा फाटलेले आहेत. He has to carry his merchandise himself. त्याचा व्यापारी माल, मर्चंडाईज म्हणजे व्यापारी माल जो आहे, हा मर्चंडाईज तो स्वतः वाहतो आहे. Cannot afford a servant. त्याला एक नोकर सुद्धा परवडत नाही. सर्वंट मीन्स नोकर. कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील. त्याचबरोबर त्याला चांगले जेवण सुद्धा त्याला परवडत नाही. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. आणि असा हा इनकीपर, आपली जी वाईफ आहे, आपली पत्नी जी आहे, या पत्नीजवळ तो कुरबुर करू लागला. नेक्स्ट पुढे बघा. You are right, said his wife. आता त्याची पत्नी त्याला म्हटली, तुमचे म्हणणे बरोबर आहे. She was as greedy and unkind as her husband. आता त्याची पत्नी जी आहे ती नवऱ्यासारखीच ग्रीडी होती. ग्रीडी, ग्रीडी म्हणजे लोभी होती. And she was also unkind. त्याचबरोबर ती अनकाइंड होती म्हणजे निर्दयी होती, निष्ठुर होती. आपल्या नवऱ्याप्रमाणेच ती लोभी होती आणि निर्दयी होती. We cook a meal for him, give him a place to sleep, and what is he going to pay in return? We cook a meal for him. आपण त्याच्यासाठी जेवण तयार करणार, मील म्हणजे जेवण, आपण त्याच्यासाठी मील म्हणजे जेवण तयार करणार. Give him place to sleep, त्याला झोपायला आपण place म्हणजे जागा देणार. And what is he going to pay in return? आणि तो त्या मोबदल्यामध्ये आपल्याला काय देणार? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी, कदाचित दोन नाणी तो आपल्याला देईल. व्हाय डीड यू टेक हिम इन, ड्राईव्ह हिम आउट. तुम्ही त्याला आत का घेतले, त्याला हकलून लावा. अशा प्रकारे ती इनकीपर, जो काही खानावळवाल्याची पत्नी होती, बायको होती, वाईफ होती, तर ती त्या इनकीपरला म्हणू लागली. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट पॅरेग्राफ. नो नो, सेड द इनकीपर. नाही नाही, इनकीपर तो खानावळवाला म्हटला, नाही नाही. नो नो, सेड द इनकीपर. दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेप्युटेशन. आपल्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या नावलौकिकासाठी तसं चांगलं नाही आहे. आपण त्याला हुसकावून लावणे हे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं ठरेल. बट आय हॅव अन आयडिया, अ क्लेव्हर आयडिया. परंतु माझ्याकडे कल्पना आहे, मला एक कल्पना सुचली आहे, आणि अतिशय चाणाक्ष अशी कल्पना मला सुचलेली आहे. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे एक औषधी वनस्पती आहे, मॅजिक हर्ब, औषधी वनस्पती. आय बॉट इट लॉंग अगो. मी फार पूर्वी ही विकत घेतलेली होती. आय बॉट इट, बॉट म्हणजे विकत घेणे, खरेदी करणे. आय बॉट इट लॉंग अगो, फार पूर्वी मी ही विकत घेतलेली होती. हुएव्हर ईट्स दिस हर्ब्स फॉरगेट्स समथिंग. जो कोणी ही औषधी वनस्पती खातो तो काहीतरी नक्कीच विसरतो, अशी ही वनस्पती आहे. वी विल कुक अ गुड मील फॉर धिस फेलो
अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आपण या माणसाकरिता चांगले जेवण तयार करू आणि त्यात ही अद्भुत अशी औषधी वनस्पती जी आहे तर ती मिक्स करून मिसळून देऊ. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमारो. आणि त्यानंतर उद्या तो त्याच्या व्यापारी मालापैकी काही माल जो आहे तर तो नक्कीच इथे विसरून जाईल, असा हा इनकीपर आपल्या वाईफला आपल्या पत्नीला म्हणतो. आता पुढे बघा काय झालं. हाऊ क्लेवर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ. हाऊ क्लेवर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ. आता त्याची पत्नी त्याला उद्गारली. सी एक्सक्लेम्ड, ती उद्गारली. हाऊ क्लेवर यू आर, तुम्ही किती हुशार आहात. हाऊ क्लेवर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ, त्या इनकीपर वाल्याची पत्नी उद्गारली. यस, व्हॉट इल्स कॅन ही फॉरगेट. बरोबर, तो दुसरं काय विसरणार, त्याच्याकडे विसरण्यासारखं अजून दुसरं आहेच काय. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम, त्याच्याबरोबर दुसरं अजून काहीच नाही, त्याच्याकडे फक्त काय आहे, त्याचा जो काही मर्चंडाईज आहे, व्यापारी माल जो आहे ना, तर तोच विसरेल. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव इट बिहाइंड हिअर. आणि कदाचित तो त्याचा संपूर्ण सर्वच माल जो आहे तर तो विसरेल आणि तो इथे मागे सोडून जाईल. इट विल शुअरली बी आवर्स टुमारो. आणि हा जो काही मर्चंडाईज आहे, हा व्यापारी माल जो आहे, तर तो उद्या नक्की आपलाच असेल, अशी त्याची पत्नी त्याला म्हटली. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डीड. त्या लोभी जोडप्याने तसेच केले, म्हणजे त्याच्या जेवणामध्ये त्यांनी ते औषधी वनस्पती मिक्स केली. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर दिअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. त्यांनी त्यांच्या ग्राहकासाठी स्वादिष्ट असं जेवण शिजवलं आणि त्यात त्यांनी ती अद्भुत अशी औषधी वनस्पती जी आहे तर ती त्यांनी मिक्स केली, मिसळली. द पुअर मर्चंट डीड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. आता तो गरीब व्यापारी, बिचारा व्यापारी, त्याला कोणत्याही प्रकारचा सस्पेक्ट, म्हणजे कोणत्याही प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये आली नाही, त्याने ते जेवण केलं. ही थँक्ड द इनकीपर फॉर गुड मील अँड वेंट टू बेड. त्याने त्या चांगल्या जेवणाबद्दल त्या खानावळवाल्याचे आभार मानले आणि तो झोपी गेला. नेक्स्ट पुढे काय झालं बघा. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप, दे वेंट टू द मर्चंट्स रूम. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा हा इनकीपर आणि त्याची वाईफ हे जेव्हा जागे झाले, जेव्हा त्यांना जाग आली, तर ते त्या मर्चंटच्या रूममध्ये, त्या व्यापाऱ्याच्या खोलीमध्ये गेले. बट अलास, द मर्चंट वॉज नॉट दिअर. पण त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथे कुणीच नाही. हे काय, द मर्चंट वॉज नॉट दिअर, द रूम वॉज एम्प्टी. आणि ती खोली जी आहे तर ती रिकामी आहे. बट अलास, पण अरे रे, द मर्चंट वॉज नॉट दिअर, तो व्यापारी तिथे नव्हता. द रूम वॉज एम्प्टी, ती खोली रिकामी होती. व्हॉट इज दिस, देयर्स नो वन हियर. हे काय, इथे कोणीही नाही. अँड वेअर्स द बॅग, आणि ती बॅग, ती पिशवी कुठे आहे. वेअर्स द बॅग ऑफ मर्चंडाईज, दॅट टू इज गॉन. इथे पिशवी नाही, ती सुद्धा गेली, नाहीशी झाली. म्हणजे ती पिशवी सुद्धा नाही आणि तो व्यापारी सुद्धा नाही. नेक्स्ट पुढे बघा. लेट्स चेक, आपण तपासूया. द मॅजिक ऑफ हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. त्या औषधी वनस्पतीची जादू जी आहे तर ती फार परिणामकारक आहे, फार इफेक्टिव्ह आहे, स्ट्रॉंग आहे. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. तो नक्की काहीतरी या ठिकाणी विसरला असलाच पाहिजे.
ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड, नक्कीच काहीतरी तो मागे सोडून गेलाच असला पाहिजे, काहीतरी विसरलाच असला पाहिजे असं तो इनकीपर खानावळवाला त्या ठिकाणी म्हणतो. द इनकीपर सर्च्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. त्या खानावळवाल्याने खोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अगदी शोधलं, प्रत्येक कॉर्नरमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये शोधलं, बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. परंतु त्याला काहीच सापडू शकलं नाही, त्याला काहीच सापडलं नाही. हाऊ कम ही फॉरगेट नथिंग, हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, आय कांट बिलीव इट, सेड ही. तो काहीच विसरला नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, तो काहीच विसरला नाही. आय कांट बिलीव इट, सेड ही, माझा तर यावर विश्वासच बसत नाही असं तो इनकीपर म्हणतो. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड, आणि अचानक त्याच्या पत्नीनं, एकाकी त्याच्या पत्नीनं आपल्या कपाळावर हात मारला. फोरहेड म्हणजे कपाळ, आपल्या कपाळावरती स्लॅप म्हणजे आपला हात जो आहे, तर तो हात मारून घेतला, कपाळावर हात मारून घेतला. आणि ती काय म्हणते, वी वेअर सो फुलिश, आपण किती मूर्ख होतो. ही हॅज सर्टेनली फॉरगॉटन समथिंग, तो नक्कीच काहीतरी विसरला आहे. आता तो काय विसरला आहे, ही हॅज फॉरगॉटन टू पे अस, तो आपल्याला पैसे द्यायला विसरला आहे असं त्या इनकीपरवाल्याची वाईफ, इनकीपरवाल्याची पत्नी त्या इनकीपरला म्हणते. द इनकीपर नेव्हर युज्ड द मॅजिक हर्ब अगेन, आणि त्या खानावळवाल्याने पुन्हा ती मॅजिक हर्ब जी आहे, जादूची वनस्पती जी आहे, तर ती पुन्हा कधीही वापरली नाही. दिस इज अ जॅपनीज फॉकटेल, एक जपानी लोककथा आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.